गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सॉल्व वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट प्रॉब्लम, प्रैक्टिकल प्रॉब्लम्स वन ऑफ सिंगल एंट्री सिस्टम विच इज गिवन ऑन पेज नंबर 358. आपल्याला पेज नंबर 358 वरती हा जो प्रॉब्लम दिलेला आहे तो आपण सॉल्व करणार आहोत. ओके, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेट प्रॉफिट ऑर लॉस. तर आपण हा पहिल्यांदा फॉर्मॅट तयार करून घेणं आवश्यक आहे. तर इन द बुक्स ऑफ पुनावाला फॉर्मचं नाव लिहिणं आवश्यक आहे. अँड देन स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस अँड थर्ड लाईन फॉर द इयर एंडेड 31st March 2018. सो हेडिंग शुड बी गिवन हियर. वी हॅव टू गिव्ह हेडिंग पर्टिक्युलर्स अँड देन अमाऊंट रुपीज अँड हियर अल्सो अमाऊंट रुपीज. ओके, नाव क्लोजिंग कॅपिटल. सो वी हॅव टू फाइंड आउट फर्स्ट ऑफ ऑल क्लोजिंग कॅपिटल. आपल्याला सुरुवातीला क्लोजिंग कॅपिटल फाइंड आउट करायचं आहे. तर हा झाला तुमचा ओपनिंग कॅपिटल, बिकॉज आपल्या सर्वांना माहीत आहे, समजा 2017 आणि 2018 चे बॅलन्सेस दिले असतील तर आपण काय म्हणणार. सो फर्स्ट दिस इयर इज नोन ॲज ओपनिंग इयर अँड दिस इज कॉल्ड क्लोजिंग इयर. सो the information, the capital which is given on 31st March 2017 means opening capital and this is closing capital. So as per the rules, as per the pro forma, as per the format, we have to write down closing capital. Aplyala ithe kay lihna avashyak aahe, closing capital. So you can write down as on 31st March 2018. So what is the amount? 1 lakh. Every time this amount should be, we have to write in outer column. प्रत्येक वेळेस आपण हे आउटर कॉलममध्ये घेणार आहोत. त्यानंतर सेकंड लाईन कंपल्सरी, दॅट इज ड्रॉईंग. तर आपल्याला तो फॉर्मॅट माहीत आहे आणि त्या फॉर्मॅटनुसार आपण जाणार आहात. आपल्याला फॉर्मॅट दिलेला आहे आणि मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की फॉर्मॅट्स यू हॅव टू बी लर्न. आपल्याला फॉर्मॅट लर्न करणं आवश्यक आहे. तर तुम्हाला फॉर्मॅट दिलेलं आहे बघा, यानुसार आपण प्रॉब्लेम सॉल्व करणं आवश्यक आहे. सो ड्रॉईंग, देअर इज ओनली वन टाईप ऑफ ड्रॉईंग. ड्रॉईंग फक्त एकाच प्रकारची आहे म्हणून आपण इथं घेणार आहोत 2000. तर आपण इथं घेऊया, टोटल करून या 1,02,000. आणि त्यानंतर आपण लेस करूया. काय लेस करणार? ओपनिंग कॅपिटल आपण लेस करणार आहात. पण ओपनिंग कॅपिटल करणं लेस करण्याच्या अगोदर आपण ॲडिशनल कॅपिटल दिलेलं आहे, त्यामुळे ॲडिशनल कॅपिटल लेस करूया. ॲडिशनल कॅपिटल, नंतर आहे तशी लाईन लिहिली तर चालेल, इंट्रोड्यूस्ड ड्युरिंग द इयर. ठीक आहे, तर मग एकूण किती? 12,000. तर 1,02,000 12,000 जर मायनस केला तर किती येणार आहे तुमचं? 90,000. याला आपण काय म्हणूया? ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. त्यानंतर आपल्याला लेस करायचं आहे ओपनिंग कॅपिटल. तर इथं लिहा ओपनिंग कॅपिटल. ओपनिंग कॅपिटल, तर ओपनिंग कॅपिटलची अमाऊंट दिलेली आहे 60,000, ती आपल्या इथं घ्यायची. सो ॲज ऑन 31st March 2018, सो अमाऊंटेड रुपीज 60,000. सो इन दिस वे वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लम. सो 90,000 मायनस 60,000 मीन्स 30,000. सो दिस इज पॉझिटिव्ह बॅलन्स. सो वी हॅव टू राईट हिअर प्रॉफिट फॉर द इयर. Profit for the year. Then now we are going to solve second problem. आपल्याला सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे.